ग्रेड पे पेन्शन दुरुस्त करून मिळावे या मागणीसाठी धुळे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून धुळे महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिलं होतं, परंतु या मागणीकडे धुळे महानगरपालिका प्रशासनाकडून सर्रासपणे दुर्लक्ष केलं जात आहे. यामुळे अखेर सेवानिवृत्त धुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना उपोषणाचं हत्यार उपसावं लागले. ग्रेड पे चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याने या सेवानिवृत्त धुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. या कर्मचाऱ्यांनी धुळे महानगरपालिका प्रशासनाकडे ही मागणी केली असून अखेर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी धुळे मनपाच्या आवारातच आमरण उपोषणाला आता सुरुवात केली आहे. नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शिंदे आणि सुरेश पाटील गेल्या 10 महिन्यापासून त्या पेन्शनमध्ये ग्रेड पे अर्ज केला आहे, तो दुरुस्त करून द्यावा एवढी साधी मागणी घेऊन आम्ही विनंती करतो आहे. पण प्रशासन कुठल्या प्रकारचं त्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून नाईलाज असतो आज दिनांक 7 तारखेपासून आमच्या संघटनेचे नेते सुनील दादा देवरे यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळेपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसतो. जागृती नसतानसाठी नागिंद मोरे, धुळे.